नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या मिनेक्टो एक्स्ट्रा या एक कीटनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की जे आत्ता आपणाला मार्केटमध्ये नवीन लॉन्च झालेले आहे त्याची कार्य करण्याची पद्धत असेल त्याच पद्धतीने त्याचे वापरण्याचे प्रमाण असेल किंवा वापरण्याची योग्य वेळ असेल ते कोणकोणत्या कीटकांना कशाप्रकारे कंट्रोल करते त्याच पद्धतीने आपण त्याचा वापर आपल्या कोणकोणत्या पिकांमध्ये कोणत्या स्टेजेसनुसार किंवा किती प्रमाणात करावा या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया एक्स्ट्रा की ज्याच्यामध्ये आपणाला दोन केमिकल घटकांचं आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपणाला सायन्ट्रिलिप्रॉन की जो आपणाला बेनविया या कीटनाशकामध्ये आढळतो तो आपणाला सोळा पॉईंट नऊ टक्के तसेच लिफेनुरॉन हा आपणाला सोळा पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आपणाला आढळून येतं याचा वापर आपण मिरचीसारखं पीक असेल किंवा भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल मिरची असेल वांगे असेल किंवा इतर पिकांमध्ये आपण आळीवर्गीय कीटक त्याच पद्धतीने जे आपलं थोड्याफार प्रमाणात थ्रिप्स असेल किंवा ॲफिड्स असतील जॅसिड्स असतील पांढरी मासे असेल किंवा भातासारख्या पिकात जी लिप होल्डर किंवा पाणीगुंडाळणारी आळी जी जी सोयाबीन असेल किंवा भातासारख्या पिकात जी आपल्याला पाहायला मिळतं तिच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे आपल्याला मिनिट एक्स्ट्रामुळे मिळालेलं पाहायला मिळतं तर याचा वापरण्याची योग्य वेळ कशी आपण प्रामुख्याने याचे जर प्रिव्हेंटिव्हमध्ये जर वापर केला तर आपणाला पंधरा ते वीस दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे आळीवर्गीय कीटक किंवा थ्रिप्सपासून चांगला सुट आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल मिळतं तसेच जर आळीवर्गीय कीटक किंवा आळी जर पाहायला मिळली त्यावेळी आपण जर वापर केला तरीसुद्धा आपणाला आठ ते दहा दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे कवरेज हे मिळालेलं पाहायला मिळतं याचा वापर आपण सध्याच्या वातावरणात किंवा पावसाळी वातावरणात सुद्धा करू शकतो ज्यावेळी आपण स्प्रे केला त्याच्यानंतर दोन तास जरी दोन तासानंतर ता जरी पाऊस आला तरीसुद्धा कार्य करण्याची पद्धत ही त्याची चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते कारण का याचा रेन फास्टनेस हा दोन तास आहे म्हणजे जरी दोन तासानंतर पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतं त्याच पद्धतीने ट्रान्सलेमिनर ॲक्शन असल्यामुळे पानाच्या पूर्ण पानावर पसरले गेल्यामुळे जे पानाच्या खालच्या साईडला आपल्याला थ्रिप्स असेल किंवा पांढरी माशी ज्या रश्विशिक किडी पाहायला मिळतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळालेले पाहायला मिळते तसेच कोविड लाक्षण असल्यामुळे जे आळींचे चारी स्टेज आहेत की ज्याच्यामध्ये आपणाला कोश असेल अवस्था असेल अंडी अवस्था असेल किंवा आळीवर्गीय आळी अवस्था असेल किंवा प्रौढावस्था असेल या चार अवस्थेवर आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळालेले पाहायला मिळते तर याचे वापरण्याचे प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा आपल्याला प्रति एकरसाठी आपल्याला वीस एम एल मिनोक्टो एक्स्टारचा वापर करायचा आहे आणि जर आप प्रतिपंपासाठी जर वापर करणार असो तर आपल्याला प्रतिपंपासाठी दोन एम एलपर्यंत फक्त मिनोक्टो एक्स्टाराचा वापर करायचा आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की दोन एम एल जर वापरलं तर आपल्याला रिझल्ट येईल किंवा किंवा पंधरा ते सोळा लिटरच्या पंपासाठी आपण दोन एम एल जर वापरलं तर आपणाला कशा पद्धतीने रिझल्ट प्राप्त होईल आपण सिंजेंटा कंपनीचं जे आपणाला इ व्हिसंट पाहायला मिळतं की जे आपण प्रतिपंपासाठी अडीच ग्रॅम जरी वापरलं तरीसुद्धा आपल्याला फळपोखरणारे आळे असे किंवा फळे आळींची अंडी असतील किंवा फळातील आळी असेल याच्यावरसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळाले पाहायला मिळते त्याच पद्धतीने मेन्यक्स्ट्रामुळे सुद्धा आपल्याला दोन एम एल आपण पंधरा ते सोळा लिटरच्या पंपासाठी वापरलं तरी सुद्धा आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्या पिकामध्ये आळीवर्गीय कीटक व थ्रिप्सवर पाहायला मिळेल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसे जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद